प्रमाणे अध्यक्ष महोदय श्री किरीट सोमय्या आणि अंजली दमानिया यांनी एक उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली। त्या जनहित याचिकेचा नंबर होता क्रमांक 23/2014। अंधेरी आरटीओचा भूखंड आणि नवीन महाराष्ट्र सदन दिल्ली ह्या झालेल्या घोटाळ्याची दाद मागण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली। आणि अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये काहीतरी जाणवलं की त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, म्हणून उच्च न्यायालयाने त्याच्यावर एसीबी अँटी करप्शन ब्युरो आणि ईडी यांची संयुक्त टीम म्हणजे एसआयटी स्थापन केली। एसआयटी स्थापन केल्यानंतर अध्यक्ष महोदय एसीबीने 11/7/2015 रोजी रितसर एफआयआर दाखल केली आणि एफआयआर मध्ये 406, 420, 465, 466, 471 आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 120 ब आणि 109(34) खाली 20,000 पानापेक्षा जास्त चार्जशीट दाखल केलं अध्यक्ष महोदय। आणि त्या टाइमचे तत्कालीन मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री व इतर अधिकारी आणि खास करून विकासक चमनकर याच्यावर 20,000 पानाच्या चार्जशीटमध्ये असं नमूद केलं की यांनी 1,160 कोटी रुपयाचा घोटाळा केला। महाराष्ट्र सदन असेल, आरटीओचे भूखंड असतील आणि तो एसआरएचा सुद्धा आरटीओच्या शेजारचा प्लॉट असेल अध्यक्ष महोदय। मी जाऊन आलो अध्यक्ष महोदय तिथे आरटीओच्या प्लॉटवर। अध्यक्ष महोदय याच्यामध्ये ज्या वेळेस फक्त शेवटच्या 40 दिवसासाठी दीपक बाळकृष्ण देशपांडे म्हणून सचिव तिथे नियुक्त झाले आणि त्यांनी ह्या आमच्या नाशिकच्या न्यायमूर्तींसमोर जे एमपीएल कोर्ट आहे त्याच्यासमोर डिस्चार्ज ॲप्लिकेशन केलं फक्त शेवटचे 40 दिवस। तो जो काय भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराच्या शेवटच्या 40 दिवस ते होते आणि न्यायमूर्तींनी त्यांच्यावर आरोप केले की तुम्ही ह्या आरोपामध्ये सहभागी आहात आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की शासनाचा आर्थिक तोटा विकासाची गैरवाजी फायदा करून दिला असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आणि खटला चालवण्याचे आदेश दिले। फक्त 40 दिवस अध्यक्ष महोदय दीपक बाळकृष्ण देशपांडे आणि 120 ब लावला अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय दुर्दैवाने हे न्यायमूर्ती जे सातभाई म्हणून न्यायमूर्ती आहेत ही सर्वात धक्कादायक बाब आहे अध्यक्ष महोदय। त्यांनी काही दिवसाच्या अंतराने त्याच न्यायमूर्ती महोदयांनी विकास चमनकरांबरोबर आणि मंत्र्यांबरोबर जे काही सर्व आरोपी असेल त्यात मंत्र्यांचे पुतणे होते लाडके जे काही आरोपी असतील ह्या आरोपींना सगळ्यांना डिस्चार्ज केलं अध्यक्ष महोदय, मुक्त केलं अध्यक्ष महोदय। 120 ब लागलेला संगनमताने गुन्हा दाखल झालेला आणि देशपांडे एकटेच आरोपी ठेवले मग हे न्यायमूर्ती विसरून गेले की सदरून गुन्हा हा 120 बचा आहे, 420 चा फ्रॉडचा गुन्हा आहे आणि फक्त एकट्यानेच संगनमत केलं। थोडीशी पार्श्वभूमी सांगू द्या, पार्श्वभूमी सांगू द्या। 1,160 कोटी रुपयाचा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय, 1,160 कोटी रुपयाचा घोटाळा अध्यक्ष महोदय, गरीब लोकांचे न्यायाचे पैसे अध्यक्ष महोदय, 1,160 कोटी अध्यक्ष महोदय। तर अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर ह्याच आरोपीपैकी पूर्वी एका देवदत्त मराठे नावाच्या एका सचिवाने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केली होती आणि रिट पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्टाने प्यारा 45 मध्ये मला दोषमुक्त करावा म्हणून रिट पिटिशन दाखल केली आणि त्याच्या प्यारा 45 मध्ये हायकोर्टाने न्यायालयाने असं सांगितलं की मंत्री महोदय बोलू द्या जरा हो, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं प्यारा 45 मध्ये की ह्या प्यारा 45 मध्ये त्यांनी असं सांगितलं 43 मध्ये उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की पुरेसे पुरावे उपलब्ध असताना यांच्यावर खटला चालवणे गरजेचे आहे असे नमूद करून मराठे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली। अध्यक्ष महोदय त्याला सुद्धा खालच्या न्यायालयाने साधुभाईने जो आमचा नाशिकचा जज आहे त्याने त्याला सुद्धा दोषमुक्त केलं, म्हणजे तत्कालीन मंत्र्याला दोषमुक्त केलं। 1,160 घोटाळ्यामध्ये ईडीने एसीबीने एसआयटीने त्याची चौकशी लावली आणि ही टीम हायकोर्टाने नेमली, सर्वोच्च न्यायालयाने नेमली, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर
आमचे तत्कालीन मंत्री आले जिल्ह्यामध्ये आले आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला. अरे बापरे जेसीबीने त्यांच्यावर फुलं वाहिले गुलाब वाहिले मोठमोठे ढोल ताशे. अध्यक्ष महोदय मला तर असं वाटलं की कुणीतरी पाकिस्तान आपल्या भारताच्या सीमेवर जाऊन चार पाच पाकिस्तान सैनिकांना कोणाला तरी मुंडके छापून किंवा त्यांचा वध करून आपल्याकडे आले आणि त्यांचा इतका मोठा सत्कार होतो. अध्यक्ष चला आपण डेव्हलप केला प्रश्नावरती पण या जरा. अध्यक्ष महोदय प्रश्न मी सांगतोय अध्यक्ष महोदय, परंतु मला ह्याची पार्श्वभूमी कळू द्या. अध्यक्ष महोदय थोडासा नवीन आमदार आहे, थोडासा चुकत असेल तर घ्या. आपण बोला बोला. अध्यक्ष महोदय याच्यानंतर अध्यक्ष महोदय विशेष सरकारी वकिलाकडे न्यायविधी विभागाने ओपिनियन मागितलं. कांदे साहेब आपण सगळे हे फॅक्ट आपल्या लक्षवेधी मध्ये आलेले आहे, त्यामुळे आपण थोडं प्रश्नावरती आहात. साहेब मी शेवटच्याच मुद्द्यावर आलो. न्यायविधी विभागाने हे सर्व झाल्यानंतर मंत्री महोदयांचा सत्कार झाला, सत्य परेशान होऊ सकताय, पराजित होता नाहीये, अनेक मोठमोठे शेरोशायरी झाली, मोठमोठ्या पत्रकार परिषदा घेतल्या, साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये तो जनता दुआ, ये जनता की दुआ है उन्हें तो मुकल्लब करने के लिए. अध्यक्ष महोदय माझ्या सारखा सामान्य नागरिक 1160 कोटी रुपये असं म्हणेल. साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, ये तो भ्रष्टाचार की दुआ है तो उन्हें मुकल्लब नहीं कर. आपल्या भावना सभागृहाला समजले आहेत, आता प्रश्नावरती या. अध्यक्ष महोदय आपल्या भावना सभागृहाला समजले आहेत, आता प्रश्नावरती या. आलो मी आता अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर October 2021 रोजी विधी न्याय विभागाने GR 93/2021 हा एक GR काढला की याचा उच्च न्यायालयामध्ये अपील करायचं. अध्यक्ष महोदय थोडक्यात प्रश्न पहिला विचारा, त्यानंतर परत तुम्हाला संधी देतो ना विचारायला. अध्यक्ष महोदय मी दोनच GR सांगतो, मुद्द्यावर आलो. अध्यक्ष महोदय मी मुद्द्यावर आलो. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय परत 26 नोव्हेंबर 2021 रोजी 128 नंबर 2021 चा परत एक GR काढला तन्वीर इस्माईल शेख आणि तत्कालीन मंत्री यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपिलात जायचं. आणि त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय चला प्रश्नावरती या. कांदे साहेब आता प्रश्नावर या. आता प्रश्नावरच आलो मी. चला प्रश्नावर. अध्यक्ष महोदय त्याच्यानंतर न्यायविधी विभागाने 31/3/2022 रोजी 21/3/2022 रोजी पत्र काढलं 2022 रोजी की उच्च न्यायालयात जाण्याची गरज नाही. तर अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून आदरणीय जे सगळ्यांना माहिती आहे की भ्रष्टाचार विरोधी आहे, आदरणीय गृहमंत्र्यांना मी विचारतोय की असं काय प्रेमूप होऊन आलं 1160 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये अपिलात नाही जायचं. हे जर निर्दोष आहे, त्यांना माहिती आम्ही घोटाळाच केला नाही, आम्ही भ्रष्टाचारच केला नाही, तर मग मला असं म्हणायचं आहे की सरकार अपिलात उच्च. अरे प्रश्नाची विचार राहिला ना. बोला तुम्ही बोला. कांदे साहेब तुम्ही बोला. प्रश्न विचारा. 1160 कोटी रुपयाचे जो GR काढले ते GR आतापर्यंत भविष्यात जशी लोकशाही आली असे GR कधी रद्द झाले नाही, मग तुम्ही अपिलात कधी जाणार? 1160 कोटी रुपयाच्या घोटाळ्यामध्ये ज्या एक मिनिट ज्या जजने ज्या सातबाई जजवर रिट पिटिशन करताना तक्रार केली त्याची बदली झाली, हा निकाल संदिग्ध आहे. या निकालामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या सातबाई न्यायाधीशावर आरोप करून त्याला हायकोर्टाने त्याची बदली केलेली आहे. मग जर अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असतोय. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय ठीक आहे, प्रश्न विचारा आपण. प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, न्यायविधी विभागाने जे 2 GR काढले ते परस्पर कोणीतरी दबावाखाली रद्द केले, तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही खास करून या भ्रष्टाचारी लोकांना, या अधिकाऱ्यांना, या मंत्र्याला, या मंत्र्याच्या पुतण्याला याच्या विरोधामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करणार आहात का? एक प्रश्न अध्यक्ष महोदय माझा आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे अध्यक्ष महोदय की हा हे जे आतापर्यंत GR काढल्यानंतर अपिलाचे GR काढल्यानंतर कधी रद्द झाले नाही, ज्या अधिकाऱ्यांवर दबाव देऊन भ्रष्टाचार करून ते पत्र काढलं त्या अधिकाऱ्यांच्या सरकारी कामामध्ये अफरातफर झाली, 353 प्रमाणे त्याची चौकशी करून ज्यांनी दबाव दिला असेल ज्या मंत्र्याने त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय माझा असा आहे,
चला एकदम विचारून घ्या, चला तुमचे जे प्रश्न आहेत विचारून घ्या. अध्यक्ष महोदय तुमच्या बोला बोला. माझा तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा, संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. बोला बोला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय माझा तिसरा प्रश्न असा आहे, तत्कालीन मंत्री प्रचंड बहुबली आहेत, त्यांचं नाव प्रचंड मोठं आहे, अनेक लोक त्यांना घाबरतात. मग मला असं वाटतं का त्या अधिकाऱ्यांना काहीतरी ब्लॅकमेल केलं का, त्या अधिकाऱ्यांना काही भ्रष्टाचारांमुळे त्या अधिकाऱ्यांनी हे पत्र काढलं का, कारण असे पत्र निघणं कायद्यात तरतूदच नाही, अपिलात जाण्याची तरतूद आहे. आणि ज्या न्यायाधीशाने निकाल दिला त्या न्यायाधीशावर तक्रार करून त्याची बदली झालेली आहे, हा निकाल संदिग्ध आहे. तर मी आदरणीय आमचे गृहमंत्री यांना मी विनंती करतो की आपण अपिलात जाणार का, आणि खास करून अपिलात जाण्यासाठी चांगली वकिलांची सरकारी वकिलांची टीम नेमून ही फास्ट ट्रॅक मध्ये ही कोर्ट चालू, ही केस चालून त्याचा निकाल लावणार का, आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सुहास कांदेंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याची थोडी वस्तुस्थिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. या संदर्भात सदरू लोकसेवक असतील किंवा कंत्राटदार असतील यांना सत्र न्यायालयाने त्यांचा दोष मुक्त करण्याचा जो अर्ज होता हा अर्ज 31/7/2021 मंजूर केला. तो मंजूर केल्यानंतर विशेष सरकारी वकील जे होते यांनी या संदर्भातला एक प्रस्ताव पाठवला की हे जे काही त्यांना दोषमुक्त केलंय याच्या विरुद्ध आपण अपील केली पाहिजे, ती अपील केली पाहिजे. अशा प्रकारचा विषय समोर आल्यानंतर उच्च न्यायालयातले जे सरकारी अभियोक्ता होते त्यांनी या संदर्भात असं लिहिलं की अपील करण्याची आवश्यकता नाही. हा विषय आपल्या लॉ अँड ज्युडिशरी विभागाकडे त्या ठिकाणी गेला आणि लॉ अँड ज्युडिशरी विभागाने या संदर्भात असा निर्णय दिला की आपण यामध्ये अपीलमध्ये गेलं पाहिजे. आणि असा निर्णय लॉ अँड ज्युडिशरी विभागाने दिल्यामुळेच ते जे 2 GR आपण म्हणताय ते 2 GR काढण्यात आले, कारण यात 2 सेट ऑफ म्हणजे डिस्चार्ज होते आणि म्हणून हे 2 GR काढण्यात आले आणि अपीलमध्ये जायला सांगण्यात आलं. ज्यावेळेस या 2 GR संदर्भातला हा सगळा विषय पुन्हा अपीलमध्ये किंवा पुनर्वलोकन याचिकेकरता हा सरकारी अभियोक्त्यांकडे गेला तर उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सरकारी अभियोक्त्यांनी हा विषय सरकारकडे परत पाठवला की याच्यावर अपील केली पाहिजे किंवा त्याचे कारणं योग्य नाही आहेत किंवा ती अपील करू नये अशा प्रकारे त्यांनी पुन्हा परत पाठवला. त्याच्यावर लॉ अँड ज्युडिशरी विभागाने पुन्हा ही अपील केली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय दिला. मात्र लॉ अँड ज्युडिशरी विभाग कारण सन्माननीय लोकसेवक तेव्हा मंत्री असल्यामुळे नॉर्मली अपील करायची की नाही या संदर्भातला निर्णय डिपार्टमेंट घेतं, ते मंत्र्यापर्यंत जात नाही, पण ते सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्याकरता लॉ अँड ज्युडिशरी विभागाने ते निदर्शनास आणून देण्याकरता तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजी यांच्याकडे ते पाठवलं. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरेजी यांनी त्याची नोंद घेण्याच्या ऐवजी त्याच्यावर रिमार्क लिहिला आणि तो रिमार्क असा लिहिला की प्रस्तुत प्रकरणी विधी व न्याय विभाग आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांच्यामध्ये मतभिन्नता असल्याने या संदर्भात महाअधिवक्ता यांचे अभिप्राय घेण्यात यावे व तोपर्यंत या प्रकरणी विधी व न्याय विभागाने सूचना निर्गमित करू नये. त्यामुळे माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हे 2 GR स्टे केले आणि हे सगळं प्रकरण हे आपले जे राज्याचे AG आहेत ते AG साहेबांकडे पाठवलं. AG साहेबांनी कारण AG साहेब या केसमध्ये उभे झाले होते त्याच्यामुळे त्यांना ओपिनियन देणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी रिटायर्ड जस्टिस, मला वाटतं सुप्रीम कोर्टचे जस्टिस असतील, वर्मा यांच्याकडे ते पाठवून त्यांचं ओपिनियन घेतलं आणि मग त्यांचं ओपिनियन हेच माझं ओपिनियन आहे असं कळवून त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये जे काही त्यांनी केसेस कोट केल्या त्या केसेस कोट करून सांगितलं की आता याच्यामध्ये रिव्हिजन किंवा अपील हे दोन्ही करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्यानंतर सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिले आणि तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशान्वयेच कांदेसाहेब ते 2 GR रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे यात कुठलाही लॉ अँड ज्युडिशरीचा ऑफिसर त्याच्यामध्ये आहे
कोणी दबावात काम केलेलं आहे असं नाहीये। हा सर्वस्वी निर्णय तेमाचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे। आता या संदर्भात एका क्रिटिकल अशा सिच्युएशन मध्ये आपण आहोत, कारण या संदर्भात सरकारने ऑलरेडी हा निर्णय घेतलेला आहे की या संदर्भात आपल्याला अपील करायची नाहीये, पुनर्वलोकन याचिका करायची नाहीये। त्यामुळे आता असा निर्णय सरकारचा होऊन या संदर्भातले जीआर रद्द झाल्यानंतर याच्यावर पुन्हा काही कारवाई करता येते का, आपण मागणी केल्याप्रमाणे कारवाई करता येते का, हे पडताळून पाहावं लागेल। कारण सरकारने एकदा तो निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपण जी काही मागणी केली आहे ती मागणी निश्चितपणे पडताळून पाहण्यात येईल आणि याच्यामध्ये जर आवश्यक असेल आणि कुठलेही त्याच्यामध्ये चूक झालेली असेल, कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये अपीलमध्ये जाण्याची आवश्यकता आहे असं असताना देखील आपण गेलेलो नाही, असे कुठली त्या संदर्भातली बाब असेल तर जरूर या संदर्भात शासन योग्य ती कारवाई करेल। परंतु या संदर्भातली पडताळणी मात्र आपल्याला निश्चितपणे करावी लागेल, कारण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ही फाईल बंद केलेली आहे, त्यामुळे ती जर पुन्हा आपल्याला त्या संदर्भात जर काही निर्णय करायचा असेल तर तो असा सभागृहात करता येणार नाही। त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी आपल्याला तपासाव्या लागतील आणि त्या बाबी तपासून मग त्यानंतरच अशा प्रकारचा निर्णय करता येईल। आमचे उपमुख्यमंत्री ज्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या बरोबर आलो, हे मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले म्हणूनच आम्ही त्यांच्या बरोबर आलो। हे जर निर्णय योग्य घेतले असते तर ही वेळ आली नसती। परंतु आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, आपण जे उत्तर देताय ते गोलमाल उत्तर देताय, आपलं उत्तर मला काही पुरेसं नाही अध्यक्ष महोदय साहेबांनी दिलेलं। माझं म्हणणं असं आहे की व्यक्तिशा दोन जीआर निघालेत, ज्या ज्या न्यायाधीशाने निकाल दिला याचिकाकर्त्यांनी त्या न्यायाधीशावर आरोप केले, आरोपामध्ये हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला त्याच्यामध्ये तथ्य आढळलं आणि तथ्य आढळल्यानंतर त्याची बदली झाली, म्हणजे याचा अर्थ त्या निकालामुळे त्या न्यायाधीशाची बदली झाली, तो निकाल संदिग्ध आहे। त्याच्यामुळे जर असे जीआर, माझं तर असं म्हणणं आहे की हा जे जीआर काढले याच्यामध्ये परत तुम्हाला कोणाचा अभियोक्त्याचं याचं त्याचं ओपिनियन मागवायची गरजच नाहीये। याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचार करून ओपिनियन मागवलं। आमच्या उद्धव साहेबाला ब्लॅकमेल तर केलंच नेहमी, परंतु हे सर्व तुम्ही केलं। माझं म्हणणंच ते आहे की जीआर एकदा निघाल्यानंतर, दोन जीआर निघाले आणि दोन्ही जीआरच्या अपीलात जायचं, परत ओपिनियन मागितले, ओपिनियन मागवायची गरजच नाहीये। आणि मला आदरणीय गृहमंत्र्यांना विनंतीपूर्वक विचारायचंय, पूर्वीच्या सरकारचे निकाल आपण निर्णय बदललेच ना, नगरपालिकेचे बदलले, ग्रामपंचायतचे बदलले, हा निर्णय बदलायला आपल्याला काय अडचण आहे? मला असं वाटतं की गृहमंत्री साहेब आपण भ्रष्टाचारी विरोधी आहात। गृहमंत्री साहेब, पंतप्रधानांनी जे 15 ऑगस्टचं भाषण केलं त्यामध्ये ह्या महाराष्ट्राचा ह्या भारताचा भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा असं भाषण केलंय। अध्यक्ष महोदय, माझं तुमचा प्रश्न समजलाय, 1160 कोटी रुपयाचा घोटाळा आहे। मला जे गृहमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे उत्तर दिलंय हे उत्तर मला पुरेसे नाही, मी त्याच्याने समाधानी नाही, मला ताबडतोब तुम्ही अपिलात जावा असं मला उत्तर हवंय। आणि मला असं वाटतं की गृहमंत्री, मला असं वाटतं की आदरणीय गृहमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी तर नाही घालती। अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो, अहो आम्ही तुमच्याकडे बघून आलो, देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमच्याकडे बघून आलो। आणि तुम्ही जर असं भ्रष्टाचारांना काढलेले जीआर, आणि अध्यक्ष महोदय, मला याच्यात खास प्रश्न विचारा।